तरी बड़ी पड़ते का नहीं बड़ी पड़न जर बड़ी पड़ती तर त्या सरकारला उद्या ओबीसी समाजाच्या रोषाला उत्तर द्यावं लागेल। कारण आता तुम्हाला हे बॅलन्स करावं लागेल। आम्ही म्हणणार आहे की दोन समाजामध्ये भांडण लावून कोणाची तरी पोळी शेकली गेली पाहिजे, भाजली गेली पाहिजे, ही आमची भूमिका नाही। तुम्हाला मराठा समाजाला द्यायचं आहे ते द्या, तुम्हाला दुरुस्ती करता येईल। EWSला देत असताना इकॉनॉमिकल वीकर सेक्शनला तुम्ही दिलात, कोणी मागणी केली, कोणी आंदोलन केलं, कोणी अर्ज केला होता, कोणी निवेदन दिलं होतं, तुम्ही घटना दुरुस्ती केली ना, 10% दिली, 10% आरक्षण वाढवून दिलं, 52% झालं, मग मराठा समाजाला का देत नाही, का तुम्ही त्याच्यामध्ये अमेंडमेंट करत नाही? अमेंडमेंट केल्यानंतर तुम्ही 10%, 15%, 12% जी मागणी आहे ती देऊन मोकळी व्हा आणि इकडचं आरक्षण वाढवायचं वाढवून द्या। आज 19% काही धड मिळत नाही। मागच्या वेळेस पेसामुळे 9 जिल्ह्यातील आरक्षण 7% 6% ते 11% आलं होतं। मी ज्यावेळेस मंत्री झालो त्यावेळेस क्लास 3 सातत्यानं पाठपुरावा होता तायवाळजींचा, सातत्यानं, आणि ते कसं बसवायचं हे म्हणे मोर्चे काढलेत, उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं, अनेक लोकप्रतिनिधीला मारायला धावलेत, मारलेत, गडचिरोली जिल्ह्यामध्ये मार खावा लागला, तरी पण दुरुस्त होऊ शकले नाही। सरकार आली, ओबीसीचा कार्यकर्ता आहे, आम्ही बसवलं, कोणाचंही नुकसान न करता, एसीचं नुकसान न करता, एसटीचं नुकसान न करता ओबीसीचं आरक्षण 18%, 19% वाढवून दिलं वर्ग 3 आणि वर्ग 4 ची, पण त्याची इमानदारीने अंमलबजावणी अजूनही होत नाही। फक्त गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस भरतीसाठी तेवढी एक केली, नंतर मात्र सुरू झालं। आता त्यामध्ये सुद्धा आमची कशी गोची होते कॅटेगरीच्या लोकांची की ओपन टू आल ओपन, पण ओपनमध्ये सुद्धा त्यामध्ये कॅटेगरीचे 16 जर आम्ही मुलं आपला वाटा आहे तो द्यायचा आणि ओपनचा सगळा वाटा ओपनला द्यायचा, ही कुठली बेईमानी आहे? हा जी आर कोणी काढला? हा जी आर काढायची काय गरज पडली? पूर्वी काय होतं, मेरिट प्रमाणे कॅटेगरी भरले जायचे आणि उर्वरीतून कॅटेगरी आणि ओपन यांचं सिलेक्शन व्हायचं, हे कोणी पाप केलं? कोण माणूस आहे की ओबीसीच्या वाट्याचं काढून घ्यायला आणि SC ST च्या वाट्याचं काढून घ्यायला? हा कोणाचा निर्णय आहे याचंही उत्तर मिळालं पाहिजे ना। आज तिथे आमच्या वाट्याला 19% असेल मिळत होतं आणि ओपनमध्ये सुद्धा मेरिटवर आमचे 10-20 पोरं लागत होते, म्हणजे समाजाला काही प्रमाणात तरी मिळत होतं। आज आम्ही खतम झालो तिकडे, पुन्हा 30 चढू गेली। मधातल्या वेळेस आम्ही ब्रेक मारला, 2.5 वर्ष ब्रेक मारला, मंत्रिमंडळात होतो, आम्ही ब्रेक मारला, नाही असं होणार नाही, आणि त्याच्यावर अंमलबजावणी सुरू झाली। पुन्हा आता तेच झालं, ओपन टू आल ओपन बंद करून टाकलं, ओपन टू ओपन असं करून टाकलं, म्हणजे सगळीकडून गळपेची करून खतमच करायचा गळा पिचकून, ही जर भूमिका असेल तरी कोण मान्य करेल? कसा जगणार आहे सामान्य माणूस? अत्यंत वाईट परिस्थिती ओबीसी समाजातली आहे। आपण पाहतोय जरा वाड्या वस्त्यावर जाऊन पाहिली, त्या परिस्थिती पाहिली तर अजून राहायला घर नाही। 9% लोक अजूनही स्वतःच्या हक्काच्या घरात नाही या ओबीसी समाजातली। 23% लोक आहेत त्याला 0 जमीन आहे, 0 जमीन, 1 गुंठा जमीन नाही ओबीसीतील, हा पाहिला। आणि दुसरीकडे आपण म्हणतो की मराठा समाजातली गरीब तरुण आज रस्त्यावर उतरले, ते गरीब आहेत, त्यांची स्थिती वाईट आहे, पण 80% संस्था संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सहकार तत्वावर असेल किंवा इंडस्ट्रीचा डेव्हलपमेंट असेल, ही सर्व त्या कोणाच्या ताब्यात? आणि 20% संस्था कोणाच्या ताब्यात आहेत? या सगळ्या ओबीसी बहुजनांच्या ताब्यात 20%, मग यांची स्थिती किती वाईट असेल हाही अंदाज आणि सर्वे करण्याची आवश्यकता आहे। मला वाटतं की सरकारने लक्ष घालावं आणि आमचा हा तरुण ओबीसीच्या समाजासाठी 7 दिवस झालाय आणि समाजासाठी लढतो आहे, इकडे एवढा मोठा समाज असताना सरकारने त्वरित हे आंदोलन आणि जनतेला आश्वस्त करण्यासाठी यावं, चर्चा करावी आणि उपोषण सोडवावं अशी आम्हाला आमची त्यांना विनंती आहे।